शेतकरी बंधु भगिनींनो नमस्कार, सुप्रभात। अन्नदाता मध्ये आपलं स्वागत। आजच्या अन्नदाता मध्ये आपण पाहणार आहात काजू प्रक्रिया उद्योगाबाबत माहिती आणि उसामधील झेंडूचं आंतरपीक। राधाबाई इंगळे यांनी कोयना जिल्हा सातारा येथून अन्नदाता माहिती वाहिनीशी संपर्क साधून असे विचारले उसामधील झेंडूच्या आंतरपिकाबाबत माहिती द्यावी। आज आपल्या देशातील स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कुठलंही काम अगदी सहजतेने करतात, मग याला शेती तरी अपवाद कशाला। शेती हा व्यवसाय तर भारतातील अतिप्राचीन, त्याबरोबरच शेतीतील काम करायला शेतकरी तर असतोच, पण त्याच्या सोबतीला त्याची कारभारीणही असते। पण मंडळी, स्त्रिया आज पुरुषांवर अवलंबून न राहता स्वतः कुठलीही जोखीम पत्करायला सक्षम आहेत, याचंच बोलकं उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील स्त्रिया। उसामध्ये यापूर्वी मिरची, टमॅटो, भुईमुंग, भाजीपाल्याची पिकं, कांदा, बटाटा अशी पिकं घेतली, पण आता यावेळेला थोडं त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करून खोडव्यासारख्या पिकामध्ये सुद्धा किंवा लागणीमध्ये एक बगली ऊसाची लागण करून दुसऱ्या बाजूला झेंडू आंतरपीक घ्यायचं आम्ही ठरवलं। याप्रमाणे एक डोळा पद्धत जर ऊस लावला तर दोन्ही डोळ्याच्या मधला जो भाग असेल ते 2.5-3 फूट असं अंतर ठेवून आम्ही झेंडूचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली। दोन्ही रोपातील अंतर 2.25 फूट ठेवलं। रोपं लावल्यापासून 10व्या दिवशी पहिला एकरी 75 किलोचा युरियाचा डोस दिला। ही खत देताना झाडाभोवती रिंग पद्धतीनं थोडीशी चर काढून लागवड मुजवून दिलेली। 16व्या दिवशी शेंडा खुडणी केली, त्यानंतर 21व्या दिवशी DAP डोस दिला। दुसरा खताचा हप्ता देत असताना भर घालण्याचा उपयोग केला आणि या भरचा इतका सुंदर उपयोग झाडांना झाला की जी भर न घातलेली रोपं आता वाऱ्यामुळं किंवा पाण्यामुळं रोपं बाजूला कलरण्याचा जो होतोय तो होत नाही। 14व्या दिवशी आणि 21व्या दिवशी 2 फवारण्या EM सोल्युशनच्या आम्ही केल्यामुळं नागाळी सारखं करपा असा काही प्रकार आमच्या झेंडूवर आलेला नाही। त्याचं प्रमाण 10 लिटरच्या पंपाला 25 मिली घेत। 16व्या दिवशी शेंडा खुडणीचं काम केले, त्यामध्ये खुडणी करण्याचा एकच उद्देश होता। पहिला शेंडा जर खुडला गेला तर झाडाला भरपूर असा फुटवा येऊन कळ्याची संख्या वाढली जाते आणि त्यामध्ये फुलांची संख्या आपल्याला भरपूर मिळते। या झेंडूच्या पिकाला 7000 झाडापासून 7000 किलो माल मिळण्याची अपेक्षा आहेच। कमीत कमी 10 रुपये जरी दर मिळाला ते 70 ते 75 हजार रुपये आम्हाला सहज मिळून जातील। झेंडू सारखं आंतरपीक जर घेतलं तर ऊसाच्या उत्पन्नाच्या निम्म उत्पन्न तर आपल्याला सहज मिळून जाईल। झेंडूचं आंतरपीक बघितलं, पुढल्या वर्षी आम्ही झेंडू पीक घेणार आहे।